नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास या विषयामध्ये प्रकरण चार आर्थिक विकास या पाठाला सुरुवात केलेली आहे। या पाठाला सुरुवात करत असताना आपण सुरुवातीलाच बघितलं की भारत स्वतंत्र झालेला आहे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा आर्थिक विकास कसा साधायचा हा सर्वात मोठा प्रश्न। भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर आहे। मग आपण बघितलं की अर्थव्यवस्था वेगवेगळ्या स्वरूपाच्या, जसं की भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आहे। आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेतले काही चांगले गुण बघितले, त्याचे काही दोष सुद्धा बघितले, समाजवादी अर्थव्यवस्थेचेही चांगले गुण बघितले, काही दोष बघितले। मग भारताने नेमकं आपला आर्थिक विकास साध्य करण्यासाठी कोणती व्यवस्था स्वीकारली? तर आपण बघितलं की मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे। मग आपण मिश्र अर्थव्यवस्थेची ओळख करून घेतली, आपल्या लक्षात आलं मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा समावेश असतो, खाजगी क्षेत्राचा समावेश असतो, संयुक्त क्षेत्राचा म्हणजे खाजगी आणि सरकारी अशा तीन क्षेत्राचा समावेश असतो। म्हणजेच म्हणण्याचं तात्पर्य, उद्योग पूर्णपणे खाजगी मालकीचे असणं म्हणजे संपूर्ण व्यवस्थापन हे खाजगी व्यक्तीच्या हाती असणे, किंवा मग सार्वजनिक क्षेत्र म्हणजे संपूर्ण व्यवस्थापन सरकारच्या हाती असणे, किंवा मग संयुक्त क्षेत्र म्हणजे या दोन्ही क्षेत्राचा त्याच्यामध्ये सहभाग असणं। तर हे सगळं आपण समजून घेतले। मग आपण मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणं गरजेचं आहे यावर बोललो। या व्यवस्थेचं एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग, त्याबद्दलही आपण चर्चा केली। भारतासारख्या नवीन स्वतंत्र झालेल्या देशाला आर्थिक विकास साधण्यामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि म्हणून या व्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे यावर आपण बोललो। नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन या गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दुर्लक्षून चालत नाही। या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते। दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात आलेला असतो। उदाहरणार्थ याचा जर विचार करायचा तर आपण बघितलं की संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी यासाठीचं भरपूर भांडवल या क्षेत्रामध्ये गुंतवावं लागतं। मात्र याचं फळ किंवा याचे फायदे खूप उशिरा मिळत असतात आणि त्यामुळे खाजगी क्षेत्र अशा उद्योगामध्ये आपलं भांडवल गुंतवायला तयार नसतात, तेव्हा सरकारला पुढाकार घ्यावा लागतो, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। तर अशा पद्धतीनं मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केलेली आहे। मग आपण 1973 औद्योगिक धोरणाचा आढावा घेतला, आपण बघितलं की या धोरणामुळे विकासाची गती वाढली, कारण या धोरणानुसार अवजड उद्योग किंवा मग उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं। लघु उद्योग, ग्राम उद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले, सहकारी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण आर्थिक विकास साधलेला आहे। आता आपण हा आर्थिक विकास साधत असताना नियोजन आयोगाची याच्यात काय भूमिका होती किंवा मग पंचवार्षिक योजनांबद्दलची चर्चा करणार आहोत। तर भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते। दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट
राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता, त्याचबरोबर ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधीचे मागासलेपण, अशा बिकट समस्या आपल्या देशासमोर होत्या. आणि या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला नियोजन करण्याची गरज होती. जर आपण चित्राच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण बघतोय की आपलं ब्रिटिशांची राजवट आपल्या देशावर होती आणि ब्रिटिशानं याचा फायदा उचलून आपलं पुरेपूर आर्थिक शोषण केलेलं आहे. भारतातला कच्चा माल ते स्वस्त दरामध्ये ब्रिटनमध्ये घेऊन जायचे, त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून जो पक्का माल वस्तू आहेत त्या भारतामध्ये जास्त किमतीनं विकायचे, आणि अशा पद्धतीनं त्यांनी भारताचं आर्थिक शोषण केलेलं आपण बघतोय. आणि मग या सगळ्यांचा परिणाम, शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण झालेलं आहे, शिक्षणाच्या अभावामुळे दारिद्र्य वाढलेलं आहे, बेकारी वाढलेली आहे, लोकसंख्या वाढ झालेली आहे, देशातील नागरिकांचं राहणीमान निकृष्ट दर्जाचं आहे, शेती आणि उद्योगधंद्यातून कमी उत्पादन होतं आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी आव्हानं आपल्या देशापुढे त्या दरम्यान आहेत. आणि म्हणून ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान या संबंधीचं मागासलेपण दूर होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नियोजन खूप आवश्यक आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्याला प्रगती साधणं गरजेचं होतं. आणि म्हणून नियोजन मंडळाची स्थापना केलेली. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास संतुलित करण्याचा प्रयत्न केला, किंवा मग संतुलित औद्योगिकीकरण यावर भर दिलेला दिसतोय, किंवा जीवनमानाची तरतूद या नियोजनामध्ये आहे, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास साधणं, किंवा मग नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करण्याची ही 5 वर्षाची योजना तयार करण्यात आलेली आहे. यालाच पंचवार्षिक योजना असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं 1950 मध्ये आपण आपल्या देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी पंचवार्षिक योजना आखण्याला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी नियोजन मंडळ स्थापन केलेलं दिसतंय. तर सुरुवातीला आपण नियोजन मंडळ स्थापन करत असताना कृषी आणि ग्रामीण विकास यावर भर दिलेला आहे, संतुलित औद्योगिकीकरणावर भर दिलेला आहे, किमान जीवनाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्ती विकास करणारी 5 वर्षाची योजना आपण तयार केलेली आहे आणि या योजनेलाच आपण पंचवार्षिक योजना असं नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं लोकशाही शासन व्यवस्था आणि आर्थिक विकास तर याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. आणि मग आता आपण पुढे बघूया की नियोजनाचं नेमकं मूलभूत तत्व म्हणजे काय. तर एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागविण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे.
आणि म्हणून भारताने 1950 साली जे नियोजन आयोगाची स्थापना केलेली, तर ह्या नियोजन आयोगातून हेच अपेक्षित आहे की देशातील साधन सामग्रीचे म्हणजे नैसर्गिक संसाधनाचं व्यवस्थित पुरेपूर उपयोग करून देशातल्या जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवता येणं. अशा पद्धतीनं जी नैसर्गिक संसाधनं आहेत, खनिज संपत्ती आहे, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आहे, याचं संतुलन साधनं आणि त्याअंतर्गत देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करणं ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या आणि त्यातून आर्थिक विकास साधनं ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता आपण थोडस पुढे जाऊया की ह्या नियोजन आयोगानं आर्थिक विकास साधत असताना ज्या पंचवार्षिक योजना राबवलेल्या आहेत तर त्या पंचवार्षिक योजनांची नेमकी उद्दिष्ट कोणती होती ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली पाहिजे. विविध उद्योगधंद्यातून देशाचे उत्पन्न कसे वाढेल हे पाहणं आवश्यक होतं. दुसरं उद्दिष्ट मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देणे, झपाट्याने औद्योगिकीकरण घडवून आणणे. नंबर 3 अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा, म्हणजे भारताची अन्नधान्याची गरज देशातील शेतीतूनच भागविली जावी, त्यासाठी इतर देशावर अवलंबून राहण्याची भारताला गरज भासू नये म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे, त्यातूनच हरित क्रांती आणि धवल क्रांतीचा उदय झालेला आहे. जे की आपण पहिल्या प्रकरणात त्याचा आढावा घेतला, डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि डॉक्टर वर्गीयस कुरियन हे जे दोन थोर महान शास्त्रज्ञ आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे. स्वामीनाथन यांनी हरित क्रांती घडवून आणलेली आहे. हरित क्रांती म्हणजे तुम्हाला माहितच आहे की शेतीच्या क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, रासायनिक खतं बिबियाणाचा वापर करणं, सिंचनाच्या सुखसुविधा देऊन संकरित वाहनातून जास्तीत जास्त उत्पादन करणं म्हणजे हरित क्रांती. धवल क्रांती आपण बघितलं गुजरातमध्ये आणंद जिल्ह्यामध्ये धवल क्रांतीला सुरुवात झालेली आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून दूध संकलन करून दुधाच्या क्षेत्रात भारतानं जगाच्या अव्वल क्रमांकाच्या दूध उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये आपलं स्थान मिळवलेलं आहे. अशा पद्धतीनं हरित क्रांती आणि धवल क्रांतीचा उदय करणं ह्याच्यामुळं शक्य झालेलं आहे. चौथं उद्दिष्ट आहे लोकसंख्येने समृद्ध अशा भारत देशातील लोकांना वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. लोकसंख्या ही देशाची संपत्ती आहे. ह्या लोकसंख्येचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. आईत खाऊ नागरिक देशासाठी घातक असतात आणि म्हणून जेवढं मनुष्यबळाचा वापर होईल तेवढा आर्थिक विकासाला अनुकूल वातावरण तयार होईल आणि म्हणून हे चौथं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. प्राप्त संपत्ती आणि प्राप्ती यामधील विषमता दूर करणं, उत्पन्न आणि संपत्तीतलं विषमता दूर करणं हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणजे भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारतामध्ये खूप संसाधनं उपलब्ध आहेत, खूप संपत्ती आहे, पण त्या प्रमाणात प्राप्तीचा जर विचार केला तर याच्यामध्ये विषमता आढळून येते. तर म्हणून प्राप्ती आणि संपत्ती यामध्ये विषमता दूर करणं
हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सहावं उद्दिष्ट आहे वस्तूंच्या किमती सतत बदलू न देता त्या स्थिर ठेवणं. हे खूप महत्वाचं आहे, महागाई दर स्थिर ठेवणं किंवा वस्तूच्या किमती स्थिर ठेवणं. सातवं उद्दिष्ट आहे भारतातील बऱ्याच समस्यांचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनासारखे उपाय करणे हे सुद्धा या योजनांचं उद्दिष्ट ठरविण्यात आलेलं आहे. आठवं उद्दिष्ट आहे गरिबी घालवून किंवा गरिबी कमी करून नागरिकांचे राहणीमान उंचावणे. नववं उद्दिष्ट आहे सामाजिक सेवांचा विकास करणे, उदाहरणार्थ वाहतूक सेवा, आरोग्य सेवा इत्यादीचा विकास करणे. आणि दहावं उद्दिष्ट आहे शेवटचं उद्दिष्ट आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे, म्हणजेच भारताला त्याच्या आर्थिक गरजांसाठी इतर देशावर अवलंबून राहावे लागू नये अशी परिस्थिती निर्माण करणे. यासारखी उद्दिष्टे भारताच्या नियोजन आयोगाची होती. तर धन्यवाद. अशा पद्धतीनं आपण आज नियोजन आयोगाची स्थापना का करावी लागली, पंचवार्षिक योजनाची नेमकी उद्दिष्ट कोणती हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण याच्या पुढचा जो तिसरा भाग आहे तर त्या तिसऱ्या भागामध्ये पहिली पंचवार्षिक योजना ते नववी पंचवार्षिक योजना ह्या सगळ्या पंचवार्षिक योजनाची इत्यंभूत माहिती घेणार आहोत. तर परत भेटूया. धन्यवाद.